नमस्कार सुजाताज लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवूया सांडग्याची पातळ भाजी। तर जेव्हा आपल्याकडे काही भाजीपाला नसेल आणि आता लॉकडाऊनमध्ये आपण भाजीपाला वगैरे आणण्यासाठी जास्त बाहेर जाऊ शकत नाही, तर तेव्हा तुम्ही ही वाळवणाची सांडग्याची भाजी नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। तर चला तर आपण सांडग्याची भाजी कशी बनवायची ते बघू। आता आपण साहित्य काय घेतलं आहे ते बघूया। एक वाटी सांडगे घेतलेले आहेत, दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, लसूण पाकळ्या 10 ते 12 चिरून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची पानं, आणि इथे मी घेतलेले आहे जिरे, मोहरी, गरम मसाला, हिंग, हळद, धना पावडर आणि लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि तेल। तर इथे आपण सांडग्याची भाजी करणार आहोत। त्यासाठी सांडगे शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, म्हणून आपण कुकरमध्ये ही भाजी करणार आहोत। साधारण 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये ही भाजी छान तयार होते। तर आता आपला कुकर गरम झालेला आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घेऊ। तर इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण हे सांडगे शॅलो फ्राय करून घेऊ। तळून घ्यायचे सांडगे तेलामध्ये। तर तुम्ही बघू शकता सांडगे आपले मस्त असे शॅलो फ्राय करून झालेले आहेत, ते आता आपण काढून घेऊ। आता आपण फोडणी तयार करून घेऊ। आपण थोडीशी मोहरी टाकू, मोहरी छान अशी तडतडू द्यायची। बघा मोहरी मस्त अशी तडतडली। त्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकू, जिरे पण आपले छान असे तडतडले, त्यामध्ये थोडासा हिंग, कढीपत्ता, चिरलेला लसूण, मस्त असा लसूण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे परतून। मस्त असा बघू शकता मस्त लसणाची फोडणी एकदम छान बसलेली आहे। मस्त आता यामध्ये आपण चिरलेला बारीक कांदा टाकू। कांदा सुद्धा मस्त असा परतून घ्यायचा आहे। कांदा कलर बदलेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। आणि एक साईडला आपण गरम पाणी करायला ठेवू, म्हणजे फोडणीसाठी ते वापरता येईल। मस्त
सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा कच्चापणा जातो। तर इथे आपला कांदा छान परतून झालेला आहे, त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकू। मिक्स करून घेऊ आणि एकदम मऊ सूत शिजेपर्यंत हे आपण टोमॅटो परतून घेऊ। तर तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो सुद्धा मऊ सूत शिजलेला आहे। आता यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद, एक चमचा धना पावडर, थोडासा गरम मसाला आणि हा जो आपला साठवणीचा काळा मसाला आहे तो, आणि हा मसाला सगळा मस्त असा मिक्स करून घे। वा मस्त, खूप छान मास येतोय। आता यामध्येच आपण टाकूया तळलेले सांडगे, आणि याला बाइंडिंग येण्यासाठी थोडासा शेंगदाण्याचा कूट। मस्त हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊ। वरून टाकूया थोडीशी कोथिंबीर, मस्त वास येतोय, खूप छान तुम्ही बघू शकता, मस्त दिसत आहे ही भाजी। आणि यामध्ये आपण टाकूया आवश्यकतेनुसार गरम पाणी। कोणत्याही भाजीसाठी, भाजी बनवताना जर का तुम्ही गरम पाणी वापरले तर त्याला तरी पण छान येते आणि भाजीची चव पण खूप छान येते। आता यामध्ये आपण टाकूया चवीपुरतं मीठ, मस्त, आणि कुकरच्या दोन शिट्ट्या आपण मीडियम हीटवर करून घेऊया। इथे कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकर सुद्धा आपला थंड झालेला आहे। आता आपण तो उघडून बघू। मस्त जबरदस्त, तर तुम्ही बघू शकता तरी खूप छान आलेले आहे भाजीला। जेव्हा आपण ह्या भाजीमध्ये गरम पाणी टाकतो त्यामुळे ह्याला तरी पण छान येते, आणि बघू शकता तुम्ही थिकनेस पण खूप छान आहे आणि आपले सांडगे सुद्धा मऊ असे शिजलेले आहेत। मस्त, तर आता आपण डिशमध्ये ही भाजी सर्व करूया। तर बघा एकदम मस्त भाजी दिसते, खूप छान वास सुद्धा खूप छान येतोय। मस्त, तर बघा कशी आहे आपली सांडग्याची भाजी। तर ही आहे आपली सांडग्याची भाजी, बघा किती मस्त दिसते, बघा किती छान दिसते भाजी, एकदम चविष्ट झालेली आहे, मस्त खूप छान। ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।